म्हणून तुम्ही प्रत्येकाला जाऊन सांगा एलियाला अलिशान कोणत्या गोष्टी बोलल्या नाहीत, मला तुम्ही या लोकांच्या समोर एक विधी द्या, डिक्लेअर करा की हा माझ्यानंतर सेवक होईल. अजिबात म्हणत नाही. अलिशा म्हटला एलिया माझे साहेब माझे मालक, जेव्हा तुम्ही स्वर्गातून जेव्हा तुम्हाला उठवलं जाईल या वाळवटातून, एलिया विचारतात तुला काय पाहिजे, मग अलिशा म्हणतात मला दुप्पट अभिषेक पाहिजे, तुमच्यापेक्षा दुप्पट अभिषेक पाहिजे. त्याच वेळी त्याला समजलं किंवा त्याच वेळी ते ठरवलेली गोष्ट नव्हती की तर वर्ष एलिया संगती राहून त्या सर्व गोष्टी त्याने ऑब्झर्व केल्या होत्या. आणि ज्या जगातून शेतकरी अशा कुटुंबातून जेव्हा तो बाहेर आला होता, जे जग त्यानं अनुभव घेतलं होतं, आणि जेवढं वर्ष एलिया बरोबर तो जीवन जगत होता, अलिशाला जे जीवन जेव्हा तो बाहेर जगत होता त्याच्यापेक्षा जेव्हा एलिया बरोबर तो होता आणि परमेश्वरची उपस्थितीचा अनुभव ज्या वेळी तो घेत होता आणि परमेश्वर एलियाच्या द्वारे जे मिराकल तो करत होता, अलिशाला या भूतलावरती स्वर्ग मिळालं होत, स्वर्गाचा अनुभव त्याला मिळाला होता, ती महान शांती त्या जीवनामध्ये होती, मोठे मोठा खजिना त्याला सापडला होता, मोठं धन त्याला प्राप्त झालं होत. देवाची महान उपस्थिती नेहमी अलिशाच्या संगती होती. जगातल्या गोष्टी त्याला केरकचरा वाटल्या, त्याला 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 एक शुल्लक गोष्टी वाटल्या. आणि जेव्हा म्हटलं एलिया की अलिशा जेव्हा मला घेऊन जाईल तुला काय पाहिजे ते माग, तुला काय पाहिजे माझी ती एक झोपडे तुला पाहिजे काय एलिया, मग ती अलिशाला म्हणते तुला झोपडे पाहिजे का अलिशा मी देतो, एवढं वर्ष मग तू सेवा केलीस तुला देतो, थोडे माझे एक चार ड्रेस आहे अलिशा मी तुला देतो, ते चार ड्रेस पाहिजे काय घे अलिशा, अलिशा तुला काय पाहिजे मग, मी माझे जे माझ्याकडे बाकी जे सेवक आहे त्यांना मी सांगू काय माझ्यानंतर हा सेवक होईल म्हणून, याचं तुम्ही ऐका. नाही 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 प्रभूजी, मला कुठल्या मनुष्याला तुम्ही सांगू नका, मला कुणा सांगायची गरज नाही, तुमची ती झोपी मला नको आहे, तुमचे कपडे तर नको आहेत, मला तुमच्यावर पेक्षा असलेला दुप्पट अभिषेक मला पाहिजे आहे. एलियाच जे लक्ष देवाकडे ज्या रीतीने होतं, अलिशाचं लक्ष तसंच त्या देवाकडे होतं. दुप्पट अभिषेक अलिशावरती आला. एलियाने जे चिन्ह चमत्कार केले त्याच्यापेक्षा डबल चिन्ह चमत्कार अलिशाने केले. आता काय झालं, एलिया गेला, आता अलिशा त्याच्या जागी, अलिशा एलिया गेला, अलिशा त्याच्या जागी आला, आणि अलिशाचा त्या सेवक गेहेजी झाला. आता गेहेजी त्याचा सेवक म्हणाला, ज्या रीतीनं अलिशा एलियाच्या हाताखाली काम करत होता त्याच रीतीनं गेहेजी अलिशाच्या हाताखाली काम करत होता. कितर वर्ष तो पण बिचारा आपलं अलिशाचे कपडे धुत होता, कितर वर्ष अलिशासाठी तो जेवण तयार करत होता, कितर वर्ष तो तो झाडून मारत होता, कितर वर्ष बिचारा तो हातरत होता, कितर वर्ष गेहेजी अलिशाची सेवा करत होता, कितर वर्ष अलिशाची नजर त्या परमेश्वराकडे होती, परंतु गेहेजीची नजर जगामध्ये होती. गेहेजीची नजर जगातल्या धन संपत्तीवरती होती. जेव्हा प्रियानु तुम्ही दुसरे राजा आणि पाचवा अध्याय जेव्हा वाचायला सुरुवात करताय, त्यावेळी नामान कोडी अलिशाकडे येतोय आणि अलिशा त्याला आतून सांगतात की जा आणि यार्दिन मध्ये तू डुबक्या मार आणि सात वेळा डुबक्या मारल्यानंतर तुझा कोड बरा होईल. नाही वय नाही वय नाही वय करतो, जातोय तो डुबक्या मारतोय आणि परमेश्वर नामानला हिल करतोय, कुष्ठरोग जातोय. नामान पळत पळत येतोय आणि म्हणतोय महाराज तुम्ही सांगितलं त्या रीतीने झाले साहेब, हे घ्या मी तुमच्यासाठी धन आणले, हे घ्या मी तुमच्यासाठी कपडे आणल्यात, याला स्वीकार करा. अलिशा म्हणतात बाबा तुझे कपडे तुझं धन तुला मुबारक, घेऊन जा, मला काय त्याची आवश्यकता नाही, मला तुझे कपडे नको आहेत, मला काय तुझे धन नको आहे, मला तुझी चांदी नको आहे, मला तुझं सोनं नको आहे, तुला मुबारक तू घेऊन जा. कारण अलिशाची नजर भूतलावरती असलेले मान सन्मान, भूतलावरती असलेले कपडे, भूतलावरती असलेले गाड्या बंगला संपत्ती याच्यावरती नव्हती, अलिशाची नजर परमेश्वरावरती होती. जे सेवा कार्य अलिशाला परमेश्वरने दिलं होतं, ते म्हणला नाही की मला पण हाय फाय जीवन पाहिजे, मला लक्झरी जीवन पाहिजे, माझे पण कपडे चांगले पाहिजेत, मला पण गाड्या पाहिजेत, मला पण फ्लॅट्स पाहिजेत, मला पण फर्निचर पाहिजेत, आणि शाळेत त्याची अपेक्षा ठेवली नव्हती. तो गेहेजीच्या मनात दुसरं सुरू होत. किती वर्ष या अलिशा बरोबर सेवा करावी, किती वर्ष चांगले कपडे घालायला मिळालेत,
बँक बॅलन्स होता थोडा, तो सगळा सपला किती वर्ष या अलिशा बरोबर काम करावी काय त्याचा मोबदला मिळण झालंय. आणि एक चांगली संधी आता साधून आल्या, चांगली संधी आज मिळाल्या. आणि माझे मालक माझे साहेब ही संधी तेवढा लागल्यात आणि तो नामान द्या लागला. खरं याला नको आहे. दुसरे राजे 5:20 वचनामध्ये काय सांगते वाचूया. इकडे देवाचा माणूस अलिशा याचा चाकर घेजी याने विचार केला की अरामी नामानाने आणलेल्या नजराना माझ्या धन्याने न घेऊन त्याजवर दया केली. परमेश्वराच्या जीवितांची शपथ, मी त्याच्या मागून धावत जाऊन त्याच्यापासून काहीतरी घेतोच. घेजी या ठिकाणी म्हणतोय की जो आरामी जो नामान आहे त्याच्यापासून धन संपत्ती न घेता माझ्या मालकाने त्याच्यावरती दया केलेली आहे. आणि मी परमेश्वराची शपथ घेऊन सांगतो मी जातो आणि ते घेतो. मी परमेश्वराचं नाव घेऊन जातो, मी शपथ घेतो, जातो आणि घेतो. असे भरपूर लोक आज सेवा करायला उठलेले आहेत. परमेश्वराचं नाव घेतो, जातो आणि धन मिळवतो. परमेश्वराचं नाव घेतो, जातो आणि संपत्ती मिळवतो. परमेश्वराची शपथ घेजी म्हणतो मी जातो. तो नजराना घेणार ते जे काय धन संपत्ती पाहिजे जो जो नामान देणार होतो ते मी घेणार. आज किती लोक परमेश्वराचं नाव घेऊन जगातल्या धन संपत्ती मिळवण्यासाठी धावा लागले. किती नाव घेऊन गेहजीच्या जीवनामध्ये काय झालं पुढे आम्ही वाचूया. दुसरी राजाचा 5:23 वचन. नामान म्हणाला कृपा करून 2 किक्कार घे. त्याने आग्रह करून 2 किक्कार चांदीच्या 2 थैल्या बांधून 2 पोशाखासह आपल्या 2 सेवकांच्या खांद्यावर ठेवल्या. हे सर्व घेऊन ते त्याच्या पुढे चालले. मग काय करतोय गेहजी आपल्या रूम मधून त्या अलिशाच्या ज्या झोपडीमध्ये असते त्यातून बाहेर पडतोय आणि पळत 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 जातोय. नामांचं रथ त्या ठिकाणी जात असतोय. नामाचं म्हणते थांबा थांबा थांबा, आताच माझ्या मालकाकडे अशी अशी 2 लोक आल्यात आणि माझ्या मालकानं सांगितलंय देवाचं नाव घेऊन लबाडी, देवाच्या सेवकाचं नाव घेऊन लबाडी. कशासाठी? पैशासाठी. कशासाठी? कपड्यासाठी. कशासाठी? चांदीसाठी. कशासाठी? सोन्यासाठी. परमेश्वराची शपथ घेऊन खोटं बोलून सोनं मिळवाय आणि धन संपत्ती मिळवाय तो चाललाय, जातोय. आणि म्हणतोय नामान आताच 2 लोक आल्यात आणि तुम्ही द्यावं असं माझ्या साहेबांनी सांगितलंय. एवढं एवढं मला द्या. तो म्हणतात अरे एवढं घेऊ नकोस, दुप्पट घे दुप्पट घे दुप्पट घे. आज जे ऑनलाईनच्या माध्यमातून तुम्ही लोक पाहतात, मला एक प्रश्न विचारू द्या. गेहजी सारखं या जगातली धन संपत्ती तुम्हाला दुप्पट पाहिजे का अलिशा सारखं दुप्पट अभिषेक पाहिजे? अलिशा सारखं दुप्पट अभिषेकाची तुम्ही अपेक्षा करताय का गेहजी सारखं नामांकडून जे संपत्ती पाहिजे, ते धन पाहिजे, जे कपडे पाहिजे त्याची अपेक्षा करते? म्हणजे दुप्पट घे. काय काय लोक त्या भ्रमामध्ये असतात, ते म्हणतात माझी सेवा कार्य भरपूर आशीर्वादित आहे, भरपूर भरपूर मी आशीर्वादित होत आहे कारण माझी धन संपत्ती वाढली, माझ्या गाड्या आल्या, माझ्या बंगले आल्या, भरपूर भरपूर चाललेला आहे. मला पुन्हा एक बार सांगू द्या, परमेश्वर विचारणार आहे किती आत्म्याला तू जिंकलंस आणि किती आत्म्याला तू उभा केलंस आणि किती आत्मे तुझ्याकडून जात देवाचं सुवार्थ प्रसारने कार्य करत आहेत. परत घेतोय, जातोय आपल्या झोपडीमध्ये आपल्या तंबूमध्ये तर ठेवली होती आणि परत येतोय. परत आल्यानंतर अलिशा म्हणतात देवाच्या खऱ्या सेवकापासून कोणती गोष्ट लपत नाही प्रियाणू. सैतान अशा रीतीनच आम्ही म्हणतोय की मला जरा जरा एवढंच दे. सैतान म्हणतो एवढं नाही, एवढं घे बाबा, जरा मला थोडं पाहिजे. सैतान म्हणतो तेवढं नको, जास्त घे, मी जास्त देतो तुला. आज आम्हाला जगातल्या गोष्टी देवापेक्षा महत्वाच्या वाटतात काय? आज आम्ही आमच्या सेवा कार्यामध्ये पैसे आमच्याकडे नाहीत म्हणून, पैशाची चणचण भाजल्या म्हणून आम्ही चुकीच्या गोष्टीबरोबर तडजोड केल्या काय? आम्ही देवाच्या वचनाबरोबर तडजोड केल्या काय? आम्ही मागली जेव्हा आमची सेवा सुरुवात केली, एक साधा व्यक्ती म्हणून आम्ही जीवन जगत होतो, एक साधारण व्यक्ती म्हणून आमचं या भूतलावरती जीवन होतं. आम्हाला दिसणं लोकांना दिसताना वाटत होतं की हे साधारण व्यक्ती आहे. परंतु जेव्हा तुम्ही स्टेजवरती उभा राहत होता आणि जेव्हा तुम्ही प्रार्थना करत होता, आत्मे बदलले जात होते आणि सैतानाचं राज्य दासळत होतं आणि सैतान पळून जात होते जेव्हा तुम्ही प्रार्थना करत होता. एवढं अद्भुत कार्य परमेश्वर तुमच्याकडनं करून घेत होता जेव्हा तुम्ही सुरुवात केली. परंतु जसं जसं दिवस जायला लागलेत आम्ही जगाबरोबर तडजोड करायला लागलोय काय? फिनिश लाईन कडे आमचं लक्ष नाही काय? फिनिश लाईन पर्यंत आम्हाला आम्हाला जायचं आहे, ती फिनिश लाईन कम्प्लीट करायची आम्हाला माहित आहे का नाही?
कधी कधी आम्ही विसरून जातो, एक दिवस हे जग सोडून आम्हाला जायचं आणि जे काय मी केलंय ते परमेश्वर आम्हाला तिथं त्याचा हिशोब विचारणार आहे हे विसरतोय आम्ही फ्यानो. अलिशा परत ज्या ठिकाणी होते गेहजी त्या ठिकाणी परत येतोय, अलिशा समोर उभा राहतोय आणि अलिशा त्याला काय म्हणतात, दुसरे राजाचा 5 अध्याय 26 आणि 27 वचन. तो तेच म्हणाला, तू पुरुष तुला भेटावयासाठी आपल्या रथावरून उतरून मागे फिरला तेव्हा माझे लक्ष तिकडे गेले नव्हते काय? चांदी. जेव्हा परत तिथं गेहजी येतोय, अलिशा म्हणते त्याला कुठे गेला होतास? ते म्हणला कुठे नाही महाराज, इथंच होतो, जरा बाहेर गेलो होतो, जरा जरा गार हवा खायला गेलो होतो, जरा बाहेर मोकळ्या हवेमध्ये गेलो होतो. अलिशा म्हणतात, बाबा ज्यावेळी तो मनुष्याकडे तू धन संपत्ती मागाय गेलास आणि तो रुतावरनं खाली उतरला आणि देण्यासाठी जेव्हा त्याने आपले हात पुढे गेले त्यावेळी माझा आत्मा त्या ठिकाणी नव्हता काय, त्यावेळी माझं लक्ष त्या ठिकाणी नव्हतं काय. भले कोणी लोक या चुकीच्या गोष्टी करत असताना तुम्हाला पाहत नसतील, पण तो पवित्र आत्मा नेहमी ज्या ठिकाणी तुम्ही आहात त्या ठिकाणी तो असतोय. ज्या गोष्टी तुम्ही करत आहात नेहमी तो पवित्र आत्मा तुमच्या सोबती असतोय, त्याचं लक्ष त्या ठिकाणी असतोय. पुढे काय सांगते वचन? चांदी वस्त्रे. चांदी, अरे गेहजी लक्षात ठेव रे बाबा, चांदी वस्त्रे. पुढे जैतुनाची बाग. जैतुनाची बाग. द्राक्षाची मळे. द्राक्षाची मळे. शेरडे मेंढरे. शेरडे मेंढरे. गुरेढोरे. गुरेढोरे. दास दासी. दास दासी. गाडी, फोर व्हीलर, टू व्हीलर, चांगले चांगले महागातले मोबाईल, चांगले चांगले दागिने, उच्ची पोशाख, चांगले चांगले शूज, मोठमोठ्या गाड्या. पुढे काय सांगते? घेण्याचा हा समय. अरे बाबा, हे घेण्याचा समय काय? इथं परमेश्वराचं येणं आम्ही म्हणतोय की दाराशी टेपले लागे. वचनातून आम्ही लोकांना सांगतोय, अरे पश्चाताप करा, अरे पश्चाताप करा, जीवन द्या. आम्ही लोकांना सांगतोय, ओरडून सांगतोय, आडून सांगतोय, पण तुम्हाला सांगू द्या. आम्ही आमचं जीवन कशा रीतीने जगतोय? आम्ही आमच्या हायफाय लाईफ मधून बाहेर पडून आम्ही किती लोकांपर्यंत जाऊन देवाचं वचन गाजवणारा लोक होतोय? आम्ही किती आमच्या गाडीच्या काचा खाली काढून आम्ही खाली उतरून एक तर आत्मा प्रभू मध्ये यावा यासाठी दररोज आमची जी प्रार्थना असेल त्यासाठी प्रयत्न करतोय. एकातर व्यक्तीला ख्रिस्तामध्ये एक शिष्य म्हणून उभा करावा म्हणून किती तुमची धडपड असत्या. द्राक्षे मळे, जैतुनाचे बाग, दास दासी, गुरेडोरे, शेरडे मेंढरे, चांगले मोबाईल, गाड्या, हा घेण्याचा समय आहे काय? अलिशा गेजला त्यावेळी विचारतो, देवाचा आत्मा जे सर्व लोक पाहत आहेत आणि जे लोक आपण पाहतील ते प्रत्येकाला विचारताय, हा समय कोणता आहे? हा समय कोणता आहे? आम्ही आमचं लक्ष फिनिश लाईन वरती ठेवलेलं आहे.